पहिला चित्रपट आहे तुझा दिग्दर्शक म्हणून, आणि सगळ्यात पहिल्यांदा सांग की मुळात या क्षेत्राकडे वळावं असं तुला का वाटलं आणि मग ही फिल्म तू कशी निवडलीस? पहिले तर सगळ्यांना नमस्कार, माईक एकदम जवळ. पहिल्यापासून ना अभ्यासात कमीच रमत होतो, अभ्यास ते पटतच नव्हतं, अभ्यास करणं येत नव्हतं काही नव्हतं. कॉलेज बुडवून आता आयोडील आहे, कॉलेज बुडवून मी शाळा कॉलेज बुडवून फिल्म बघायला जायचो, थिएटरमध्ये जायचो. एकदा मित्र होते, चार पाच लाडके होते, ते आम्ही तीन तीन चार चार शो एकाच दिवशी बघायचो. हळूहळू मग घरच्याकडून आलं, मामाचं आलं की सायन्स लागेल, सायन्सला घेतलं ऍडमिशन. त्यानंतर म्हणजे की मला हे पुढे झेपणार नाही आहे, मग ॲनिमेशनला ॲडमिशन घेतलं. ॲनिमेशन करत करत मग एडिटिंग शिकलो, एडिटिंग करून मग परत फिल्म क्षेत्राकडे आलो. असं म्हणजे कॉलेजला न जाता त्यांनी कॉलेज डायरी लिहिलेली आहे थोडक्यात, कॉलेज बंद कर. गुड. आणि मग दिग्दर्शकच गावायचं तर तू अभिनेता किंवा अजून काही? म्हणजे लेखक तर तू आहेस, चित्रपटाचं लेखन सुद्धा तू केलेलं आहेस, त्यामुळे लेखक आणि दिग्दर्शक हे का तू निवडलंस? जसं आता सांगितलं, मी कॉलेजमध्ये असताना बाहेरचे सिनेमे बघितले, फक्त मला जास्त करून आता मराठी सिनेमा केलाय, पण मराठी सिनेमाचा कंटेंट मला कधीच आवडलेला नव्हता. मी इंग्लिश सिनेमे बघत मोठा झालेला आहे, हिंदी सिनेमे बघत मोठा झालेला आहे, पण मराठीत कुठंतरी कंटेंट मिसिंग असायचा, ट्रीटमेंट मिसिंग असायची. त्यामुळं एक आम्ही मित्रांनी ठरवलं की काहीतरी बनवूया, आता टीम तयार झालेली आहे, तर एक ट्रीटमेंट कंटेंट काहीतरी वेगळं तयार करूया, एक्सपेरिमेंटल काहीतरी तयार करूया, त्यातून हा सिनेमा काढला. आणि कॉलेज डायरी असं का नाव आहे म्हणजे, आणि ह्याच्यामध्ये इतकी वेगवेगळ्या भाषांमधली गाणी, म्हणजे प्रेक्षक म्हणून माझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय, मी मग अशी सांगितलं तुम्हाला की का घेतली असती वेगवेगळ्या भाषांमधली गाणी, म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड असं मला नाही वाटत की काही ठरवून तू केलं असशील की आपण ह्याच्यामध्ये पाच भाषांमधली गाणी घेऊया म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड होईल. ते झालंय, दॅट इज अन ॲडिशन टू युअर वर्क. तर त्याच्यामुळे मुळातच पहिलं तर तुला असं का वाटलंय की आपण मराठी चित्रपट आहे तर मराठी एक गाणं आणि उरलेल्या भाषांमधली वेगळी गाणी असं का? बेसिकली मी एडिटर आहे, 6 वर्षापासून एडिटिंग क्षेत्रामध्ये होतो, आणि डॉक्युमेंटरी वगैरे एडिट करताना आपण हिंदी सॉन्ग लागली तर तिकडं लक्ष जाऊन अडथळा यायचं लक्ष. तर मी काय करायचं, एडिटिंग करताना तमिळ सॉन्ग जे लँग्वेज कळतच नाही अशा सॉन्ग लावायचं, मी एडिटिंग करत बसायचो. मग हळूहळू एडिटिंग करत करत असताना बोर झालं, मग मी ते व्हिज्युअल पण बघत बसायचो, पण ते एन्जॉय करायचो. जे काही व्हिज्युअल चाललेलं असायचं, लँग्वेज कळत नव्हती पण ते व्हिज्युअलवर मी एन्जॉय करायचो. तर मग एक असंच डिस्कशन करून आम्ही ठरवलं की आपल्या फिल्ममध्ये पण असं एक्सपेरिमेंटल, म्हणजे लोकांना कितपत आवडेल नाही आवडेल याचा विचार नाही केलेला, एक्सपेरिमेंट पूर्ण फिल्मच एक्सपेरिमेंटल आहे. ह्याच्या ट्रीटमेंटबद्दल सांगायचं म्हणलं तर एक वर्ल्ड सिनेमे असतात, अंगमली डायरीज आहेत, प्रेमम आहे, खूप अजून खूप आहेत की आता त्याचे रिमेक यायला लागले, असे वर्ल्ड सिनेमे जे मला आवडायचे. आणि मला कुठेतरी वाटायचं की हा ह्या टाईपचा मी सिनेमा बनवू शकतो किंवा ह्या टाईपचा सिनेमा मी लिहून काढू शकतो किंवा त्याची एडिटिंग ट्रीटमेंट. मी एडिटिंग असल्यामुळं माझा ते शॉर्ट टेकिंग वाईजच माझं सगळं एडिटिंग वाईजच मी शूट करायचं सगळं. त्यामुळं एडिटर, दिग्दर्शक आणि लेखक असं तिन्ही मिळालेलं आहे. आणि गाण्याबद्दल आपण बोलत होतो की म्हणून तू ही वेगवेगळ्या भाषांमधली गाणी घेतलेली आहे. तुम्ही ज्यावेळेस सिनेमा बघता त्यावेळेस असं तुम्हाला कुठे कधी असं वाटणार पण नाही की उगच घेतलं हे गाणं, म्हणजे एक्सपेरिमेंट त्या सॉंगला ट्रीटमेंट आहे. म्हणजे जर आता तमिळ सॉंग घेतलं तर त्या तमिळ सॉंग मध्ये 350 वरती कट्स येऊन जातात, शॉर्ट्स येऊन जातात एकाच सॉंग मध्ये. हे तुम्ही पहिल्यांदा मराठी फिल्म मध्ये बघा, हे ट्रीटमेंट. इंग्लिश सॉन्ग एक आहे, तर इंग्लिश सॉन्ग मध्ये ना तुम्ही आता जास्त नाही रिव्हील करता येणार नाही मला जास्त, त्यामुळे तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. खूप आहेत गोष्टी ज्या ट्रीटमेंट आहेत, जे एक्सपेरिमेंटल आहेत, खूप नवीन आहे सगळं काही. जे मराठीसाठी तर मी हे नक्की सांगू शकतो की हे नवीन म्हणजे खूप नवीन असणार जे काही आहे ते सगळ्यांना, आणि ते आवडेल पण सगळ्यांना. हा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे, कारण त्याच्याचमुळे आपण आपल्या कामाची भर उमटवू शकत असतो. त्यानंतर माझा पुढचा प्रश्न तुला असा असेल अनिकेत की मगाशी तू इथे नसताना मी सांगितलं सगळ्यांना की हा चित्रपट जेव्हा घडत होता तेव्हा या चित्रपटाच्या मागे आणखी चित्रपट घडत होता, या फिल्मच्या पूर्ण मेकिंग साठीचाच. की जसं तुम्हाला सांगितलंस की आता भावेश सर इथे उपस्थित आहे, त्यांनी पूर्ण त्यांचा पाठिंबा या फिल्मला दिलेला आहे, पण अजून एक प्रोड्युसर होता आणि
त्यांचा पाठिंबा लागू शकला नाही, मग अनिकेत को प्रोड्युसर झाला, त्याच्याबद्दल थोडक्यात म्हणजे काही आपल्याला खूप काही त्याच्याबद्दल बोलायचं आहे असं नाही, पण एक फिल्म जेव्हा आपण करतो तेव्हा किती संकट येऊ शकतात. जसं मी सुरुवातीला म्हटलं मगाशी की अनेक फिल्म्स अशा असतात की ज्या सुरू होतात पण पैशा अभावी त्या बंद पडतात आणि पुढे त्याचं काम सरकत नाही. अर्धी फिल्म झालेली असते आणि त्याचं पुढचं कामच होत नाही. बरीचशी फिल्म झालेली असते आणि ती तशीच पडून राहते. असं दुर्दैवाने अनेक चित्रपटांच्या बाबतीत, हिंदी चित्रपटांच्या बाबतीत, अनेक भाषांमधल्या चित्रपटांच्या बाबतीत होतं. तर असं व्हायची वेळ आली होती कॉलेज डायरीसाठी सुद्धा. पण तेव्हा मग तू को प्रोड्युसर म्हणून सुद्धा उतरलास आणि नेमकं काय झालं सांगतो. पहिले तर भावे सरांना म्हणजे मनापासून त्यांचे मी खूप खूप आभार मानतो, कारण एक्सपेरिमेंटल फिल्मला मराठी सारख्या प्लॅटफॉर्मवरती वाव देणं ते खूप धाडसी मन लागतं. हे झालं तर सरांनी सपोर्ट केला. सरांनी असं कधीच मध्ये डिस्टर्ब नाही केला किंवा इंटरफिअर कुठल्याच गोष्टी नव्हत्या सरांचा की काय चाललंय, मग स्टोरी काय आहे, आता काय आहे, हे का सीन नाही, आज तीन सीन होणार होते, एकच का झाला, असं कधीच नाही. तुम्ही करा, तुम्ही वेस्ट करताय. ते त्यांच्या पूर्णपणे त्यांचा सपोर्ट राहिला स्टार्ट मध्ये. अजून एक प्रोड्युसर होते. आमचं फर्स्ट शेड्यूल कम्प्लीट झालं, सेकंड शेड्यूलला आम्ही डिसेंबरला फर्स्ट शेड्यूल झालं, सेकंड शेड्यूल आम्ही डिसेंबरला शिकलेलं, तेच एन्व्हायरमेंट वगैरे पाहिजे होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की जे सेकंड प्रोड्युसर होते त्यांनी सांगितलं की मी बॅकआउट करतोय. म्हटलं ठीक आहे, आपल्याकडे अजून पूर्ण वर्ष पडलेलं आहे, एखादा को प्रोड्युसर अजून बघून अजून शूट करू शकतो असं झालं. मग जिथं आम्ही शूट केलेलं आत्तापर्यंत ज्या लोकेशनवर शूट केलेलं त्यांचा फोन आला की ही बिल्डिंग आम्ही डिमॉलिश करतोय, गुरुगुरु तुंगारलीचं आपल्या लोणाळ्याचं गुरुगुरु ते डिमॉलिश करून तिथं आईस केट होतं अशा खंडाचं म्हणतं, तुमचं काही शूट वगैरे असेल ते करून घ्या. मग आता आम्हाला त्याच महिन्यात शूट करायचं होतं, 7 दिवसात शेड्यूल लावायचं होतं, 10-15 दिवसाचं आणि सगळं शूट पण करून घ्यायचं होतं. मग आम्ही बावीस सरांपैकी गेलो, तर बावीस सर म्हणले की आता स्टार्टसाठी मी तुम्हाला 3 लाख रुपये देतो, बाकीचं तर मी अमाऊंट मॅनेज नाही करू शकते, तुम्ही बघा करा. मग ते अमाऊंट घेऊन मी पूर्ण टीम पुढे पाठवून दिली. मी आणि आनंद फक्त मागं होतो. 7 दिवसांनी शेड्यूल लागला होतं, सगळे 100 जणांचा टीम तिथं सेंटर केलेला होता. तिकडून अपडेट चालू होत्या डेली, नाईटला जाऊन बघणं कुठपर्यंत आलंय, टपरी वगैरे आम्ही सेटअप उभे केलेले होते आर्टचे, ते जाऊन बघून यायचो मी. पण इकडं डेली आमचं एकच असायचं विचार फोन करायचा, रात्री एकच फोन, दिवसातून एकच फोन असायचं का काय झालं का रे, इकडून विचारायचं नाही रे आज पण तेच झालं. मग हळूहळू 2 दिवसावर आलं शूट, शेड्यूल 2 दिवसावर आलं आणि त्या वेळेस शेड्यूल शूट करणंच करणं होतं, नाहीतर पुढे गेलं तरी फिल्म अख्खी जे आधी हाफ पिरियड शूट आहे ते सगळं पाण्यात जाणार. मग मम्मीला फोन केला असं असं प्रॉब्लेम आहे. मग आता डायरेक्ट कट टू कट पाठ सांगतो. मग मम्मीचं सोनं विकलं, दोन्ही बहिणींचं सोनं विकलं, वडिलांनी 5 लाख रुपये आणून दिले व्याजावरती, आनंदाने मी तिकडं तिकडं जाऊन व्याजावरती पैसे आणले, असं करून आम्ही सेटवर गेलो. तिकडं पण मग चालू होतं काही काही गोष्टी. आता अचानक शेड्यूल लावल्यामुळं ज्या हिरोईन बरोबर पहिल्या शूट केलं होतं त्या हिरोईननी एक्सपेक्टेड मोठी फिल्म होती तिची चालू, तर तिकडे डेट्स दिलेले होते. तर ती हिरोईन ज्यांचं 17 दिवसाचं शेड्यूल, 10-12 दिवसाचं शेड्यूल होते, 17 ते 22 दिवसावर शेड्यूल गेलं, कारण दुसरी ऍक्ट्रेस घेऊन परत ते शूट करायचं होतं, परत ते रिटर्न परत स्टार्ट पेन परत ते शूट करावं लागलं. जो बजेट टाकलं होतं त्या बजेटच्या पुढे गेलं. मग टाइमावर मिळतात म्हणून 5 टक्क्यांनी कुठून 10 टक्क्यांनी अशा पण पैसे होतो. म्हणजे आतापर्यंत हा प्रोजेक्ट आहे. मला वाटतं म्हणजे एकाच चित्रपटात अनिकेतला किती गोष्टींमधून पदार्पण करायला मिळतंय ही मोठी गोष्ट आहे खरंच. लेखक तो आहे, दिग्दर्शक आहे आणि को प्रोड्युसर पण आहे, त्याच्यामुळे उज्ज्वल भविष्य आहे नक्कीच तुला आणि तुझ्या आपल्या टीमला. आणि असा खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, कॉलेज डायरी ही सुरुवात आहे, अशी खूप पानं त्याच्यामध्ये भरायची आहेत अजून तुला.
आणि वेगवेगळे विषय हाताळायचे आहेत. मला असं वाटतंय की इथे जे माध्यम प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांनी जरूर या गोष्टीची दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत आपल्याला या चित्रपटाची माहिती कशी पोहोचवता येईल आणि किती इंटरेस्टिंग पद्धतीने पोहोचवता येईल याच्यात तर तुम्ही मातब्बर आहातच. त्यामुळे तुमचा सपोर्ट नेहमीच राहू दे या फिल्मला, या सगळ्या कलाकारांना, म्युझिक फील्ड मधनं जे या चित्रपटातून सगळ्यात समोर आलेले आहेत त्या सगळ्यांना. आणि मला असं वाटतंय की अजून काही महत्वाची गोष्ट आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजे मी आता जे बोललो ना जे काही माझा प्रवास होता ते एक दीड वर्षाचा प्रवास मी 5 मिनिटात तुमच्या पुढे मांडला जो काय आणि यामध्ये ना सगळ्या टीमचं खूप हार्ड वर्क आहे. म्हणजे मी आता ते सांगू शकत एक हे छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या त्याच्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी घडत होते सेटवर. त्यातनं आम्ही पुढे जात होतो पुढे जात होतो. आता हे मी तुम्हाला फक्त एक 5 मिनिटात सांगून टाकलं. ट्रेलर होता ट्रेलर होता तर तुमचं म्हणजे इथपर्यंत कळालं मेकिंग खूप हार्ड आहे मेकिंग खूप हार्ड आहे. ज्यावेळेस मेकिंग ब्लॉग झालं सेन्सॉर ऑफ प्रिंटी गेली आता प्रमोशन स्टार्ट. तर जसं जसं प्रमोशनच्या गोष्टी येत होत्या जसं जसं मीटिंग चालू झाल्या तसं तसं कळायला लागले की नाही नाही मेकिंग तर खूप सोपं आहे प्रमोशन खूप हार्ड आहे. तिथून परत प्रमोशन हे पी आर पी आर असते हे असते ते डिस्ट्रीब्युट असं होतं तसं होतं खूप गोष्टी. मग आता प्रेझेंटर अजून पण नाही आहे फिल्मला पण काही अमाऊंट इकडून तिकडून गोळा करून हे सगळं चालू आहे. प्रेझेंटर मिळेल पण आता फिल्म सेन्सॉर कम्प्लीट झालेली आहे म्युझिकचा पार्ट बाकी होता त्यामुळे प्रेझेंटरला दाखवू शकत होतो. आता फिल्म दाखवली की प्रेझेंटर मिळून जाईल. प्रेझेंटर नसताना आम्ही डेट डिक्लेअर केली हे म्हणजे हे आमचं ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये पण हे तुम्हाला कळूनच जाईल ज्यावेळेस रिलीज होईल त्यावेळेस. तर हे फक्त एवढं सांगायचं की आमचा हा 1.5 वर्षाचा प्रवास असाच सांगितलाय. फक्त आता हे सगळं ना इथं आल्यावर कळतं की हे सगळं तुमच्या हातात आहे. तुमच्या फक्त एका पेनाच्या आणि किंवा एक रोलिंगच्या बटनवर ते की तुम्ही आमचं भविष्य तारायचं का पाळायचं फक्त सपोर्ट करा बस एवढंच. भविष्यातही लाभेल. आणि आपण या सगळ्या अख्ख्या म्युझिक रिलीजची जी काही सांगत आहे ती या चित्रपटातल्याच एका गाण्याच्या ऑडिओने करणार आहोत. तर मी तुम्हाला सगळ्यांचे त्याआधी मनापासून आभार मानते. या संपूर्ण इव्हेंटसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यांचे मी आभार.